नमस्कार मंडळी, झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण अनंत चतुर्दशी विशेष अशी नैवेद्याची थाली बघणार आहोत। तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी वाटणाचे वरण, वालाची भाजी, भेंड्याची भाजी कवर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तो वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण वरण भातासाठी कुकर लावून वरण भाताच्या टोपामध्ये एका टोपामध्ये मी एक पिला तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। तीन टोपामध्ये एक वाटी तूर डाळ घेऊन ते पण दोन तीन वेळा धुवून घेतले आहे पाण्याने। आणि त्याच्यामध्ये नंतर तांदूळ जे आहे त्या तांदळामध्ये एक पेला मी तांदूळ घेतले आहे, तर त्याच्यामध्ये मी दोन पेले पाणी घातलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून कुकरला लावायचं आणि त्या तूर डाळामध्ये पण थोडंसं पाणी घालायचं अर्धा पेलापर्यंत आणि थोडीशी हळद, हिंग आणि थोडंसं जिरं टाकून आपल्याला त्याच्यामध्ये कुकरला लावून घ्यायचं आहे। आता हा प्रेशर कुकर आहे, तर तो त्याच्यामध्ये थोडंसं एक ग्लास पाणी टाकून जाळी ठेवली आहे आणि पहिल्या आधी डाळीचा टोप लावला, त्याच्यानंतर भाताचा आणि चार शिटा काढून घेऊया। तर कुकरचे चार शिट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड होईपर्यंत आपण वरणाचं वाटण काढून घेऊया। तर त्यासाठी मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेले आहे, दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मिरची, थोडंसं जिरं, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सुकं आधी वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग सुकं वाटून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून फाईन पेस्ट करून घ्यायची त्या वाटणाची। हां, तर कुकर आता थंड झालं आहे, तर आपण वरणाच्या फोडणीची तयारी करून घेऊया। पण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तुरडा पण व्यवस्थित शिजलेली आहे। तर एका टोपामध्ये मी एक टेबलस्पून तेलामध्ये मी राई तडतडवली, राई तडतडल्यावर हिंग आणि कढीपत्ता टाकायचा आणि ही जी डाळ आहे ती डाळीला फोडणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे वाटण आहे त्या वाटण्यामध्ये त्या डाळीमध्ये मिक्स करायचं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून ते तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आणि हे घट लाईक थंड झाल्यावर पण हे थोडंसं आटतं तर त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगली उकळी काढून घ्यायची त्याची वरणाची। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि चवीलाही खूप छान लागते ही डाळ, तर एकदा नक्की करून पहा तुम्ही। तर आपण वालाची भाजी बनवूया। तर वालाच्या भाजीसाठी मी हे सर्वप्रथम एक आदल्या रात्री मी वाल भिजत घातलेले आणि सकाळी हे सोलून घेतले, तर ह्याप्रमाणे व्यवस्थित सोलले गेले आहेत तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर मग वालाच्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी मी हे पॅन चांगलं तापवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी धणे, एक चमचा धणे, एक चमचा जिरं आणि चार लवंग, चार काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकून थोडंसं रोस्ट केलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून एक तुकडा आल्याचा, चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि एक कांदा उभा चिरून घेतलेला त्याच्यामध्ये फ्राय करून घेतला आहे आणि चांगला व्यवस्थित फ्राय करायचा कांदा। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्याचा फ्राय झाल्यानंतर तो एका ताटामध्ये मी काढून घेतला आहे आणि त्याच तव्यामध्ये मी जे खोबरं आहे सुकं खोबरं भाजून घेत आहे
सुकं खोबरं पण चांगलं व्यवस्थित तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता सुकं खोबरंही मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि हे वाटण थंड झाल्यावर मिक्सरला मी सुकंच वाटून घेतलेलं आहे. आधी सुकं वाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी त्याच्यात ॲड केलेलं आहे. वाटून झाल्यानंतर अशी व्यवस्थित फाईन पेस्ट करून झाल्यानंतर फोडणीची तयारी करूया आपण. एका कढईमध्ये मी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं व्यवस्थित तळतळलं की कढीपत्ता आणि हिंग टाकलेलं आहे आणि आणि एक कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे चिरलेला. कांदा चांगला व्यवस्थित भाजून घेतला आहे. तर त्याच्यानंतर एक टॉमॅटो मीठ टाकलं आहे. टॉमॅटोनंतर लगेच मीठ टाकलेलं आहे. टॉमॅटो पण त्या कांद्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो सॉफ्ट झाला तेलामध्ये तर त्याच्यानंतर मग हे जे हळद टाकायची आहे तेलामध्ये. हळद आणि एक चमचा मसाला टाकलेला आहे मी, तो पण त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. आणि हे वाटण करून घेतलेलं आहे ते मी दोन मोठे चमचे वाटण मी त्याच्यामध्ये त्या तेलामध्येच मी परतवलेलं आहे. आणि एक बटाटा कापून मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि दोन ते तीन पेले पाणी घालून त्याच्यामध्ये ते शिजवत झाकून ते शिजवत ठेवायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता बटाटा पण शिजलेला आहे आणि वालही प्रॉपरली शिजलेले आहे. तर कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकता वालाची भाजी. आता आपण भेंड्याची सुकी भाजी बघूया. तर अर्धा किलो भेंडी मी व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती आडवी कापून घेतलेली आहे. तर आता हा पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर. तर ही सुकी भाजून घ्यायची आपल्याला. एक कोकम टाकून व्यवस्थित चांगली सुकी भाजून घ्यायची. कोकम टाकल्यामुळे त्याचा बुळबुळीतपणा असतो तो निघून जातो. तर तुम्ही पाहू शकता मी तेल न टाकता व्यवस्थित तव्यावर मी भाजून घेत आहे. आता ही भाजता भाजता त्याला थोडंसं तार पण सुटते. तर त्याच्यानंतर ही पूर्णपणे भाजता भाजता ही पूर्णपणे तार गेली पाहिजे. त्याच्यानंतर त्यामुळे ही भाजी कोरडी होईल आणि बुळबुळीतपणा पण पूर्णपणे निघून जाईल भाजीचा. तुम्ही पाहू शकता ही एकदम सुटसुटीत भाजी झालेली आहे. त्याचा बुळबुळीतपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर त्याच्यानंतर आपण एक कढई तापवून त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. एक टेबलस्पून मिरची कढीपत्ता टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर एक मी चिरून घेतलेला कांदा आहे तो पण टाकलेला आहे. कांदा चांगला मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकून कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आहे. हळद आणि मीठ अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळे हळदीचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो. तेलाबरोबर परतून घ्यायचं आहे. आणि ही भाजून घेतलेली भेंडी पण मी दिली आहे आणि ती पण त्या तेलाबरोबर भाजून घ्यायचं. आणि 5 मिनिटासाठी मी ही कवर केलेली आहे झाकणाने. ती तव्यावर परतवून घ्यायची आहे. भेंडी चांगली परतवून झाल्यावर खोबरं ओलं खोबरं मी टाकलेलं आहे 3-4 चमचे. आणि हे खोबरं पण व्यवस्थित त्याच्यामध्ये परतवून घ्यायचं. त्याच्यामुळे कसं ते खरपूसपणा येतो. खोबरं कच्चं ठेवायचं नाही, थोडंसं कलर चेंज झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये 5-7 मिनटं खोबरं त्या भाजीमध्ये परतवून घ्यायचं. त्यामुळे चव चांगली येते भाजीला. तशा पद्धतीने तुम्ही ही भेंड्याची भाजी करू शकता. आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक पण आहे तर मी तुम्हाला ती लिंक शेअर करते. नैवेद्याच्या थालीमध्ये इतरही पदार्थ आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तर तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून पण सांगा की कशी झाली आहे रेसिपी. धन्यवाद.